नमस्कार मित्रांनो, मी अक्षरताप आज आपल्यासाठी या ठिकाणी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला नवोदय विद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं ऍडमिट कार्ड या ठिकाणी कशा रीतीने डाउनलोड करायचं आहे. मित्रांनो, ऍडमिट कार्ड म्हणजे या ठिकाणी त्यांचं जे हॉल तिकीट आहे जे की प्रवेश पत्रासाठी परीक्षेच्या दिवशी त्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचं आहे, ते कशा रीतीने आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करायची याची प्रोसेस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्या जवळील नजदीकची जी कोणती शाळा असेल ग्राम त्या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ऍडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड करून या ठिकाणी त्यांना प्रिंट या ठिकाणी त्यांना द्यायची आहे. तर एक चांगल्या रीतीने आपण या ठिकाणी पैसे देखील कमवू शकता. आपण या ठिकाणी 10 रुपये चार्ज करायचा पर ऍडमिट कार्ड मागं, आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना हे प्रिंट आउट करून या ठिकाणी द्यायचं आहे. तर मित्रांनो, याची काय प्रोसेस आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया. सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझ्या चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर या ठिकाणी रेड कलर सबस्क्राइब बटन आणि चॅनल सबस्क्राइब करावं, त्यासमोर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणे की माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल. मित्रांनो, त्याचबरोबर मला एक आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. माझे जे काही व्हिडिओ असतात त्या व्हिडिओमध्ये मला बरेच जण प्रश्न करतात, मी त्या ठिकाणी सांगतो की आपल्याला जर काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट करत जा. तर मित्रांनो, या ठिकाणी बरेच जण मला कमेंट करतात, परंतु या ठिकाणी काय होतं की मी बऱ्याच कमेंटचं उत्तर या ठिकाणी देऊ शकत नाहीये. तर जे काही माझ्याकडून जे चुकत आहे त्यासाठी मला माफ करा, कारण की जवळपास मी बऱ्याच कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, परंतु जे काही मी कमेंट मला जास्त जवळपास 400-500 कमेंट येतात, ज्या कमेंटचं मी उत्तर देऊ शकतो तेवढ्यांचं मी उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. जर का कोण एखाद्याच्या कमेंटचं उत्तर द्यायचं राहिलं असेल तर मला माफ करा. त्याचबरोबर या ठिकाणी काही जण मला एक वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कमेंट करतात, तर कृपया करून त्यांनी असं करू नका. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर देखील करत जा, आणि काही प्रश्न असतील तर विचारत जा, मी नक्कीच प्रयत्न करेल आपल्या कमेंटचं उत्तर देण्याचा. आणि जर का राहिली असेल तर मला माफ करा, एखाद्याचं कमेंटचं उत्तर जर का द्यायचं राहिलं असेल तर प्लीज मला या ठिकाणी माफ करा, कारण की माझ्या मागे बाकीचे देखील काम असतात. तर मित्रांनो चला तर मग सुरू करूया. या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं, आपलं सीएससी पोर्टल जे आहे ते ओपन करायचं आहे. सीएससी पोर्टल ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऍडमिट कार्ड या ठिकाणी दिसतंय, नवोदय विद्यालय ऍडमिट कार्ड, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर साईडला या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी ओपन होऊन जाईल. याच्यावरती वेब प्रोडक्टवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे अशा रीतीने या ठिकाणी ओपन होऊन जाईल. या ठिकाणी पाहू शकता आपण, हे अशा रीतीने आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होऊन जाईल. या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी मी एक्झाम्पलसाठी एक रजिस्ट्रेशन नंबर टाकतोय. हा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्चवरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस आपण सर्चवरती क्लिक कराल आपल्यासमोर त्या विद्यार्थिनीचे नाव जे असेल ते आपल्याला या ठिकाणी दिसेल, त्याचबरोबर तिच्या वडिलाचं नाव देखील या ठिकाणी आपल्याला दिसेल, आणि या ठिकाणी आपल्याला 10 रुपये पे करायचे आहेत. याच्यावरती आपल्याला पे वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक नवीन पेज आपल्यासमोर रिडायरेक्ट होईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. आपला जो सीएससीचा जो पासवर्ड आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो वॉलेटचा जो पिन आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे, आणि आपल्याला आपल्या वॉलेटमधून जवळपास 4.3 रुपये आपल्याला या ठिकाणी पे करायचे आहेत. या ठिकाणी पाहू शकता आपण, आपल्याला त्या विद्यार्थीकडून 10 रुपये घ्यायचे आहेत आणि 4.3 आपल्या वॉलेटमधून कटणार आहेत, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 6 रुपये कमिशन या ठिकाणी लगेचच या ठिकाणी मिळत आहे. त्याच्यावरती आपल्याला पासवर्ड टाकतो मी या ठिकाणी. एक मिनिट, सरोवर एरर आहे. याच्यावरती पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकून आपल्याला पेमेंट करायचं. एक मिनिट, सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं, आपल्याला पे वरती क्लिक करायचंय, पेमेंट करायचंय. आपल्या अकाउंटवरून सीएससीच्या वॉलेटमधून आपल्या 4.3 रुपये कटतील. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लगेच 6 रुपये कमिशन मिळेल, आणि आपल्याला त्या विद्यार्थ्याकडनं 10 रुपये या ठिकाणी चार्ज करायचा आहे. तर मित्रांनो, एक चांगल्या रीतीने आपण या ठिकाणी अर्निंग देखील करू शकता, व आपले विद्यार्थ्यांचे जे ऍडमिट कार्ड आहेत या ठिकाणी आपण डाउनलोड करून त्यांना प्रिंटआउट करून या ठिकाणी देऊ शकता. एक चांगली या ठिकाणी आपण विद्यार्थ्याची देखील या ठिकाणी मदत करू शकता. आपल्या नजदीकची जी कोणती शाळा असेल त्या शाळेमध्ये आपण त्या सरांना त्या ठिकाणी म्हणू शकता की मी आपल्याला आपल्या शाळेतील नवोदय विद्यालयाला जे कोणते विद्यार्थी बसले असतील 6वीचे किंवा 5वीचे त्यांचे आपल्याला मी ऍडमिट कार्ड या ठिकाणी प्रिंटआउट करून देऊ शकतो. तर एक अशा रीतीने आपण संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, हीच एक माहिती मला आपल्याला या ठिकाणी सांगायची होती. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा, मी आपल्याला नक्कीच आपल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि जर का माझ्याकडून कोणाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं असेल तर मला माफ करा. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर देखील करत जा आवडल्यानंतर. धन्यवाद मित्रांनो.